झालंय झालंय सुरू. सर्व विद्यार्थ्यांचं आजच्या या तासिकेमध्ये स्वागत आहे. आज जिल्हा परिषद आणि पंचायत समिती, जिल्हा परिषद अहमदनगर आणि पंचायत समिती राहता यांच्या विद्यमाने आज होणार हा गणिताची तासिका पेपर एक, गणित याच्यातील संख्यावरील क्रिया उपघटक क्रमांक 2.7 म्हणजेच सरासरी याची याचं जे भारांश आहे ते 2% आहे. प्रश्न एक येतो आणि गुणसंख्या तरी 2 आहे. अशा पद्धतीचं हे भारांश आपल्याला या घटकाचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला फार सुंदररित्या सर्व टीम, सर्व तज्ञ मार्गदर्शक, सर्व तंत्रस्नेही यामागे खूप यांचे कष्ट आहेत आणि त्यांनी या कष्टातून खऱ्या अर्थाने ही तासिका उभ्या आहेत. तर सर्वांनी बारकाईने लक्ष द्या, मध्येच सोडू नका, किंवा पालकांनी सुद्धा याबाबत थोडं गांभीर्याने घ्या आणि सर्व तासिका विद्यार्थी कसे पूर्णवेळ घेत बघतील याकडे लक्ष असू द्या, जेणेकरून विद्यार्थ्यांना लिंक तुटणार नाही विद्यार्थ्यांची आणि याची तशी रेकॉर्डिंग पण आपल्याला मिळणार आहे. परंतु रेकॉर्डिंग कधी ज्यावेळेस तुम्हाला जो घटक समजला नाही तो पुन्हा पाहण्यासाठी त्यावेळेस ठीक आहे. ओके, आपण गुणोत्तर प्रमाणवरती बऱ्याच गोष्टी आपण बघितल्या मागच्या 2 तासिका झालेल्या आहेत. आज आपण सरासरी बघणार आहोत. सरासरी हा घटक तसा सोप्या मध्ये येतो, परंतु सोप्या घटकांमध्ये जरी असला तरी काही प्रश्न यावरती कठीण कसे करायचे हे मात्र परीक्षकांना चांगलं माहित असतं. आणि मग परीक्षक, मी मागेही सांगितलं की परीक्षक आपल्या मानसिकतेशी खेळत असतो आणि आपली मानसिकता कशी आहे, कशा पद्धतीने फिरतं, त्या पद्धतीने ते पर्याय टाकायचा प्रश्न पर्याय टाकत असतो, जेणेकरून पहिला निम्मा भाग जो आहे त्यावरच जो उत्तर निघतं ते एक क्रमांकावरती असतं. परंतु आपलं चुकतं केव्हा, ज्यावेळेस आपण पूर्ण प्रश्न वाचत नाही आणि पूर्ण प्रश्न न वाचल्या कारणाने शेवटी काय विचारलेलं आहे त्याकडे आपलं दुर्लक्ष होतं आणि आपल्या प्रश्नाचं आपलं पर्याय चुकत जातं. त्यामुळं सोपे जरी घटक असले तरी त्या सोप्या घटकालाही 2 मार्क आहेत एवढं लक्षात ठेवा आणि ते 2 मार्क हे कठीण प्रश्नालाही 2 आहेत. त्यामुळं त्या मानाने हे सोपे प्रश्न ते जास्त महत्वाचे आहेत आणि जास्त परिणामकारक आहेत हे लक्षात या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. ओके, आपण आजच्या भागाला सुरुवात करूया. सरासरी यातला काही जो भाग आहे तो आपण समजून घेऊया की जो थेरॉटिकल भाग आहे, अर्थात हे घेण्याचं कारण असं, आपल्याला बऱ्याच वेळा वर्गामध्ये हे झालेलं असतं परंतु हे तासिका आता नव्यानेच असल्या कारणाने आपल्याला यामधलं माहिती नाही, त्यामुळे थोडस थेरॉटिकल भाग आधी घेऊन मग आपण प्रश्नेकडे वळणार आहोत. सरासरी म्हणजे काय? तर दिलेल्या सांख्यिक माहितीतील संख्यांच्या बेरजेला, या ठिकाणी हा घटक महत्वाचा आहे, संख्यांच्या बेरजेला त्या माहितीतील संख्यांच्या संख्येने, बरोबर, म्हणजे जेवढ्या संख्या दिल्या त्यांची बेरीज, बरोबर, आणि त्या बेरजेला जेवढ्या संख्येत त्याने भागल्यास त्याची सरासरी मिळते. ओके, म्हणजेच काय, जर सरासरी काढायची असेल तर त्याचं सूत्र आपल्या समोर आहे, एकूण संख्यांची बेरीज अपॉन एकूण संख्या. आता शिकत असताना आपल्याला खूप सोपं वाटतं की किती सोपं आहे, सगळ्या संख्येची बेरीज करायची आणि भागिले एकूण संख्या करायच्या. परंतु मी तुम्हाला सांगितलं, परीक्षक हा आपल्या मानसिकतेशी खेळत असतो, तो कधीच पूर्ण संख्या देत नाही. निम्म्या अर्ध्या एखादी संख्या ठेवलेला असतं आणि सांगताना असं सांगतं, 6 संख्येची सरासरी एवढी आहे, 5 संख्येची सरासरी एवढी आहे, तर 5वी संख्या कोणती, वगैरे वगैरे. ते प्रश्न आपण बघणारच आहोत, पण मूळ बेसिक आपल्याला माहित असणं गरजेचं आहे का, सरासरी काढताना एकूण संख्यांची बेरीज अपॉन म्हणजे भागिले एकूण संख्या. आता चालता चालता आपण याचं एक उदाहरण पण बघून घेऊ, म्हणजे काय होईल का, पुढे पुढे येणाऱ्या प्रश्नांकडे आपल्याला जरा बारकाईने लक्ष देते. ठीक आहे, बघा, एका वर्गातील 5 मुलांना, बघा, प्रश्न सोडवताना बारकाईने लक्ष यासाठी द्यायचं का, प्रश्न वाचन करण्याची एक पद्धत आहे,
प्रश्न वाचताना आपल्या हातात पेन्सिल किंवा पेन असणं आवश्यक आहे आणि प्रश्न तुकड्याने म्हणजे क्रमाक्रमाने वाचत जायचं, त्यात काय विचारलं ते लक्षात घ्यायचं. एका वर्गातील 5 मुलांना खालील प्रमाणे चॉकलेट वाटली. मुलं किती आहेत? 5. खालील प्रमाणे म्हणजे या पद्धतीने चॉकलेट वाटली तर प्रत्येक मुलाला सरासरी किती चॉकलेट मिळाली, म्हणजे सरासरी काढायला सांगितले. 5 मुलं आहेत, 1, 2, 3, 4, 5. 5 मुलांच्या चॉकलेटची या ठिकाणी सरासरी आपल्याला या ठिकाणी विचारलेली आहे. आणि या ठिकाणी ज्यावेळेस सरासरी आपल्याला विचारलेली आहे त्यावेळेस आपल्याला सरासरीचं उदाहरण आपण पाहिलं होतं, 12 अधिक 10 अधिक 8 अधिक 14 अधिक 6. या सगळ्यांची काय केली आपण, एकूण संख्यांची बेरीज बरोबर आपण ती संख्या किती संख्या आहेत, 1, 2, 3, 4, 5. आता या सगळ्या संख्यांची जर आपण बेरीज केली तर आपल्याला काय मिळतं, 12 8 20 14 6 20 बरोबर, 12 8 20 14 6 20 20 40 10 50. ओके, म्हणजे 50 upon 5. ठीक आहे, 5 1 5 5 1 5 0 0 म्हणजे याची सरासरी किती विद्यार्थ्यांना किती चॉकलेट वाटले, सरासरी 20 चॉकलेट वाटले. ओके, म्हणजे या ठिकाणी पुन्हा एकदा लक्षात घ्या, एका वर्गातील 5 मुलांना 5 हे येणं आवश्यक आहे आणि चॉकलेटची किती सरासरी वाटलेली आहेत, सरासरी विचारलेली आहेत आपण 10 सरासरी चॉकलेट या ठिकाणी आले. मग हा प्रश्न सगळ्यात सोप्या पद्धतीचा होता, परंतु ही बेसिक लक्षात येण्यासाठी आपल्याला हा प्रश्न समजणं गरजेचं आहे. ठीक आहे, आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आता सरासरीलाच एक जोडून एक भाग असतो तो म्हणजे मध्यमान. काय मध्यमान? बघा हे मध्यमान काय असतं, तर ती ही एक प्रकारची सरासरीच आहे. बघा मध्यमान म्हणजेच काय, बघा सरासरीलाच मध्यमान असेही म्हणतात. मध्य काढा, सरस मध्यमान काढा, अशा पद्धतीने प्रश्न असतात. मग या ठिकाणी गडबडून जायची गरज नाहीये, मध्यमान म्हणजेच सरासरी एवढं लक्षात ठेवा. आता हा मध्यमान कधी दिलं जातं, याची गरज कधी येते, जर सरासरी काढण्यासाठी संख्या जास्त असतील, म्हणजे तुम्ही संख्या देऊ शकत नाही. उदाहरणार्थ एका वर्गामध्ये 55 विद्यार्थी आहेत आणि त्यांचे मार्क खाली दिलेले आहेत, मग एकाला 10 पडले, एकाला 8 पडले, एकाला 12 पडले, असं जर पद्धतीने असेल तर त्या 50 विद्यार्थ्यांची बेरीज आपण कसं करणार आणि देताना प्रश्नांची संख्या आणखी प्रश्न सुद्धा मोठा होत जाईल. म्हणून काय म्हटलंय, सरासरी काढण्यासाठी संख्या जास्त असतील तर त्याची वारंवारता सारणी आपल्याला तयार करावी लागते. वारंवारता सारणी तयार करून मध्यमान काढता येतं, म्हणजेच काय करता येते, सरासरी काढता येते. चला त्याचं एक उदाहरण आपण या ठिकाणी घेतलेलं आहे, तेही उदाहरण आपण या ठिकाणी घेऊया आणि पुढे जाऊया. बघा प्रश्न काय, एका गावात 30 कुटुंबांनी, ही एक महत्वाची संख्या, कुटुंब किती आहेत, 30 कुटुंबांनी एका दिवशी घेतलेल्या दुधाचे प्रमाण लिटर मध्ये दिले आहे. सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी लक्षात घ्या की ते लिटर मध्ये काय सांगितलंय, किती कुटुंबांनी घेतलंय, 30 कुटुंबांनी एका दिवशी घेतलेल्या दुधाचे प्रमाण 30 लिटर दिले आहे. यावरून प्रत्येक कुटुंबाने घेतलेले सरासरी दूध काढायचं आपल्याला, प्रत्येक कुटुंबाने घेतलेले सरासरी दूध. आता हे जे आहे हे काढण्यासाठी आपल्याला एक सारणी ऑलरेडी दिलेली असते. प्रश्नामध्ये काय शक्यतो आपल्याला वर्गामध्ये ते 30 संख्या दिलेल्या असतात आणि त्यावरून ही सारणी बनवायची असते. मग आता कधी कधी तुमच्या वर्गामध्ये एवढं स्कॉलरशिपच्या तासाला, स्कॉलरशिपच्या प्रश्नपत्रिकेमध्ये अशा प्रश्न पद्धतीचा प्रश्न येताना त्याला शक्यतो सारणी दिलेली असते. मग हे सारणी काय आहे, तर 1 लिटर दूध घेणारे 4 कुटुंब आहेत बरोबर, त्यानंतर 2 लिटर दूध घेणारे 6 कुटुंब आहेत, 3 लिटर दूध घेणारे 12 कुटुंब आहेत, 4 लिटर दूध घेणारे 7 कुटुंब आहेत, 5 लिटर दूध घेणारा 1च कुटुंब. मग या दुधांची दूध किती लिटर झालंय, तर ह्या दोघांचा गुणाकार, 4 1 4, 6 2 12, 12 3 36, 7 4 28, 5 1 5, म्हणजे हे एकूण दूध किती झालं, 85 लिटर. मग मध्यमान काढताना आपल्याला काय करायचं आहे, तर मध्यमान बरोबर एकूण
दूध म्हणजे काय जेवढं घेतलं असेल तेवढं, आणि एकूण संख्या मग एकूण दूध किती आलं आपलं 85 लिटर, आणि कुटुंब किती आहेत 30, किती आहेत 30 आहेत, मग यांचा भागाकार आपल्याला करायचा आहे. भागाकार करताना तुम्हाला डायरेक्ट भागाकार तुम्हाला करता येईल 30 31, 30 30 दुणे 60 बरोबर, मागे किती राहिले 25, त्यावर घेतला 0. त्या पद्धतीने जर तुम्ही भाग दिलं तर 30 8 240 8 पुन्हा पुढे उरलेल्या होती 3, म्हणजे या ठिकाणी भाग जाईल. बारकाईने तुम्ही भाग द्या, भागाकार आपण घ्यायला बसलेलो ना, भागाकार आपल्याला डायरेक्ट यासाठी घेतलं की भागाकाराचे उदाहरण तुम्हाला वर्गामध्ये होणारच आहे. मग ह्या ठिकाणी याला भाग दिल्यानंतर उत्तर काय आलं 2.83, म्हणजेच याचं मध्यमान किंवा सरासरी याची काय आली. प्रश्न काय होता, त्यावरून प्रत्येक कुटुंबाने घेतलेले दूध किती दूध घेतलं 2.83 सरासरी एवढं दूध त्याने घेतलेलं आहे. ओके, हे मध्यमानचं ज्यावेळेस प्रश्न असतील हे सोपं आहे, बेरीज करायची आणि भागिले तेवढी संख्या करायची, यामध्ये काही फारसं वेगळे प्रश्न पडत नाही. चल आपण आता सरासरीच्या इतर काही प्रश्नांकडे जाऊया, जे प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात आणि त्याची उदाहरणाच्या स्वरूपात आपण बघूया. आता सर्वप्रथम आपण हे बघूया की किती प्रकारचे प्रश्न येतात आणि मग त्याची उदाहरणं आपण पुढे पुढे जाऊया, त्याची चालू चालू एक एक उदाहरणं घेऊया. बघा ह्या पद्धतीने जर आता जो प्रश्न आपण पहिल्यांदा जे सूत्र काढलं होतं काय होतं, सरासरी बरोबर सर्व संख्यांची बेरीज अपॉन एकूण संख्या. आता जर तोच आपण फिरवला बरोबर, तोच जर आपण फिरवला आणि विचारलाय प्रश्न काय विचारलाय का सर्व संख्यांची बेरीज किती. बघा आपण हा पहिल्या भागात पाहिलं होतं ही सर्व संख्यांची बेरीज काढायची म्हटलं तर हा एकूण संख्या इकडे भागाकारात येईल इकडे गुणाकारात जाईल, म्हणजे सरासरी गुणिले एकूण संख्या येईल. ठीक आहे, तोच या ठिकाणी सूत्र तयार झालेला आहे, एकूण संख्या गुणिले सरासरी बरोबर सर्व संख्यांची बेरीज. यावरती प्रश्न सर्वसाधारण कसा असतो, तर 8 संख्यांची सरासरी 15 असेल, 8 संख्यांची सरासरी 15 असेल तर त्या संख्यांची बेरीज किती, म्हणजे संख्या किती आहेत 8 संख्या, त्यांची बेरीज विचारलेली, 8 संख्यांची सरासरी दिली आहे. मग आपण इथं एकूण संख्या किती आहेत तर 8 संख्या आहे, त्याची सरासरी किती आहे 15 आहे. मग याची यांचा गुणाकार आपण करून घेऊया, 15 8 120 बरोबर, म्हणजे या सगळ्यांची सर्वांची बेरीज किती आली 120. आता बेरीज दिलेली आहे, एकूण संख्या दिलेली आहे, आपण सरासरी काढली, याच्या उलट आपल्याला सर्वांची बेरीज दिलेली आहे, सरासरी दिलेली आहे, त्यावरून एकूण संख्या पण आपल्याला काढता येते. ओके, पुढच्या प्रकारचा प्रश्न आपण बघूया, पुढे एक प्रकारचा प्रश्न त्यातल्या काही क्लू बघत चालूया आपण. बघा पुढचा एक क्लू असा आहे, 5 3 किंवा इथे मी कुठे 3 5 7 क्रमवार नैसर्गिक संख्या. बघा याचे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेत चला, त्या त्यावेळेस तुम्हाला काम माहिती. 3 5 7 म्हणजे विषम संख्येमध्ये आहे, क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी मधल्या संख्ये इतकी येते. हा एकदम सोपा प्रश्न आहे, परंतु हा समजून घ्यायचा आहे. नैसर्गिक संख्या 1 ते 5, मी 1 ते 5 घेतल्यात, प्रश्न आपल्याला 25 ते 30 जाईल, 51 ते 55 जाईल, किंवा 60 ते 70 जाईल, कशाही पद्धतीने येऊ द्या. क्रमवार जर नैसर्गिक संख्या असतील तर त्यांची बेरीज मधल्या संख्ये इतकी येते, म्हणजे काय तर 1 2 3 4 5 यांची सरासरी काय येणार आहे, तर याची मधली संख्या 3 आहे, यांची सरासरी 3 येणार आहे. कसं 3 येणार आहे, तर यांची बेरीज आपल्याला करता येईल 5 आणि 1 6 6 आणि 4 10 10 आणि 3 13 2 15 बरोबर, म्हणजे काय झालं 15 आणि किती संख्या आहेत 5 बरोबर, 5 3 15 म्हणजे यांची सरासरी मधली संख्या आली. तुम्ही कोणतीही संख्या घ्या, फक्त क्रमवार जर 5 संख्या असतील, 3 संख्या असतील, 7 संख्या असतील, 9 संख्या असतील, विषम संख्यामध्ये विषम क्रमामध्ये, उदाहरणार्थ आपण सलग जर घेतलं बघा 51 52 आणि 53 याची मधली संख्या काय येणार आहे,
त्याची सरासरी येणार आहे. ओके, 3 असेल तर, 5 असेल तरी तसंच, 7 असेल तरी तसंच, 9 असेल तरी तसंच. आणि जर समसंख्येत दिलेला असेल तर आपण तर आधी शिकलोच आहे का भागिले तेवढी संख्या करायची, परंतु आपल्याला कमी वेळेत प्रश्न सोडवायचा आहे त्यामुळे याच्यातील काही छोटे मोठे मुद्दे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. हे आपण नैसर्गिक संख्येच्या बाबतीत पाहिलं. आता हाच प्रश्न सम आणि विषम असतो त्याही वेळेस तसंच असतं, फारसं काही फरक नाही आहे. आपण त्यातलं उदाहरण एक घेऊन बघूया. बघा, 3, 5, 7 क्रमवार संख्या सम, क्रमवार सम किंवा विषम संख्यांची सरासरी मधल्या संख्ये इतकी येते. आता इथं क्रमवार विषम संख्या दिल्यात 3, 5, 7, 9, 11 बरोबर, ह्या क्रमवार विषम संख्या दिल्यात. आपलं नियमानुसार काय सांगायचं, सूत्र काय सांगतं, यांची सरासरी विचारली आहे मग यांची बेरीज करावं लागेल. बेरीज 35 येते या सगळ्यांची. आपण 5 आणि 5 7 35, 7 त्याची सरासरी येते. पण आता आपण काय शिकलो का, 3, 5, 7 असेल तर मधली संख्या येते, इकडचे 2 सोडल्या, इकडच्या 2 सोडल्या, ही मधली संख्या त्याची काय येणार आहे, सरासरी येणार आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी भाकार करत बसण्याची गरज नाही. छोटे उदाहरण घेतलेत, यामध्ये तुम्ही मोठ्या संख्या सुद्धा तुम्हाला येऊ शकतात, 4 अंकीपर्यंतच्या संख्या सुद्धा असे प्रश्नांमध्ये विचारलेल्या. हे झालं विषम संख्येच्या बाबतीत. समसंख्येचंही तसंच तुम्हाला काढते बरोबर, 12, 14, 16 याची समसंख्या आहे, यांची बेरीज करून भागिले 3 करा किंवा मधली संख्या तुमची सरासरी येते, हे आपण त्यातून शिकलेलो आहे. ठीक आहे, अजून एक याच्यातलाच एक पुढचा भाग आपण बघूया. बघा, गटातील सर्व संख्या ठराविक किमतीने वाढल्या, ठीक आहे, समजा एखादा गट दिलाय आणि ते 5 ने वाढलंय, 10 ने वाढलंय, किंवा ठराविक किमतीने कमी झाल्या, बरोबर, वाढल्या किंवा कमी झाल्या, तर सरासरी सुद्धा त्याच क्रमाने वाढते किंवा कमी होते. बरोबर, याचं उदाहरण घेऊया आपण. काय म्हटलंय, 15, 20, 25 यांची सरासरी 20 येते. आता 15 जर आपण 5 ने वाढवलं है की नाही, तर इथं काय येईल, इथं 20 येतील, इथं काय येईल, 20 अधिक 5 25, इथं काय येईल, 25 अधिक 5 30 येईल. यांची सरासरी 5 ने वाढली आहे, प्रत्येक संख्या प्रत्येक गट 5 5 ने वाढलाय, म्हणून याची सरासरी सुद्धा किती वाढणार आहे, 5 ने वाढणार आहे. जर कमी केलं, इथं किती येईल, 10, त्याच्यातून किती कमी येणार, 5 कमी केलं किती आले, 15, 5 कमी केले 20, यांची सरासरी 5 5 ने सगळ्यांमध्ये कमी झाली, म्हणजे इथं सुद्धा सरासरी त्यांची 5 5 ने कमी होणार, ती येईल 15. छोटे उदाहरण घेतलेत, ह्या उदाहरणांमधला बेसिक लक्षात घ्या की जर उदाहरण तुम्हाला देताना असं विचारलं जातं का ठराविक क्रमाने एखादा गट दिलाय त्यातील x-3 ने कमी झाले, तर तुमची सरासरी विचारली, ते सरासरीमधून सुद्धा x-3 आपण करायची, एवढी एक गोष्ट लक्षात ठेवा. चला त्यानंतर एक प्रकार, अजून एक प्रकार यामधला आहे की ज्यावरती पासिव वेग विचारलेला असतो, तोही भाग आहे आपण या ठिकाणी सोडणार आहोत, त्यातलेही काही प्रश्न घेणार आहोत. बघा, वेग विचारलाय, वेग बरोबर अंतर भागिले वेग, वेग ही सुद्धा काय, सरासरी. उदाहरणार्थ जर समजा आपण विचार केला का लोन तुमचं राहता ते नगर, हे अंतर समजा काय असेल, 100 किलोमीटर आहे, आणि त्याला जर 2 तास वेळ लागत असेल तर त्याचा वेग किती, तर काय करावं लागणार आहे, अंतर भागिले 2. 2 तास लागले ना, वेळ किती लागला, 2 तास. जर हे तुम्हाला तास आणि मिनिटामध्ये दिलेलं असेल तर मग तुम्हाला कुठल्या तरी एका प्रमाणात ते करून घ्यावं लागेल, म्हणजेच यांचा भागाकार केला तर तुम्हाला काय मिळणार आहे, वेग मिळणार आहे. अशाही प्रकारचे प्रश्न आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहेत, सरासरीमध्ये येत असतात. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे कधी कधी असा प्रश्न येतो की 1 ते 102 किंवा 1 ते 101 अशा पद्धतीने प्रश्न येतो, यांची सरासरी किती. आता हे झालं छोटं, तुम्हाला कदाचित असंही विचारतील 1200
ते 1300 असाही विचारतील, 3 अंकी विचारतील, 4 अंकी विचारतील, 50 संख्यांचं विचारतील, 100 संख्यांचं विचारतील, त्यावेळेस त्याची सरासरी कशी काढायची, तर त्याचंही या ठिकाणी आपल्याला एक उदाहरण आपण घेतलंय, त्याचंही प्रकार घेतलाय. एन क्रमवार संख्यांची बेरीज, समजा ह्या संख्या किती आहेत, तर ह्या संख्या आहेत 100, काय असतील तेवढ्या, 100 क्रमवार संख्यांची सरासरी आपल्याला काढायची आहे. त्यातली पहिली संख्या जर आपण उदाहरण हे घेतलं 1 ते 101, तर 1 अधिक पहिली संख्या अधिक शेवटची संख्या, 101/2 ठरलेला आहे, म्हणजे 102/2, 2 कबे 2 पंचे 10, 2 कबे. आता तुम्ही म्हणाला 101 का, 100 का नाही, 100 पण घेता येईल, बरोबर. 1 अधिक 100/2, बेरीज काय आली, 101/2 भागाकार 2 कबे 2 पंचे 10, बरोबर. 1 राहिला शून्याचा भाग आणि पुन्हा 2 पंचे 10, म्हणजे 50.5. अशा पद्धतीने उत्तर येईल. बाकी काय, ज्यावेळेस जास्त संख्येची सरासरी काढायची असेल, पहिली आणि शेवटची संख्या च्या आधारे आपल्याला सरासरी संख्या आपल्याला काढता येतात. ठीक आहे, आता आपण प्रत्यक्षात उदाहरणं घेऊया, काही प्रकार घेतले, त्या प्रकारातली त्याची 5-7 उदाहरणं आपण घेतली. आता डायरेक्ट उदाहरणं सोडवूया, तुमच्यासाठी हा प्लॅटफॉर्म मी मोकळा करतोय, काही प्रश्न तुमच्या समोर ठेवतोय, प्रश्नांची उत्तरं तुम्ही द्यायची आहेत, मात्र कोणा दुसऱ्याला डिस्टर्ब होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. पर्याय फक्त उत्तरात पर्याय नंबर लिहायचा आहे. बघा, मागच्या वेळेस सांगितलं मुलं काय करतात, प्रश्न सोडवतात आणि त्याचं जे उत्तर आहे ते देतात, मग तीच सवय लागते आणि आणखी गोंधळ होत जातो, त्यामुळे पर्याय क्रमांक देत चला. ओके, प्रश्न तुमच्या समोर आहे, वाचा. 27, 36, 45, 54, 63 या संख्यांची सरासरी किती, रोज सर त्यांना फ्री करा, त्यांना उत्तर द्यायला चॅट बॉक्स ओपन करा. चला सोडूया, हुशार मुलं आहेत सगळे, सरासरी काढायची आहेत. छान छान, ठीक आहे, तरी सुद्धा कोणीतरी 45 उत्तर दिलंच आहे, असू द्या. ओके, थांबा 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 थांबा, म्हटलं का थांबून घ्यायचं, नाही तर मग काय होतं, सर्वांनाच थांबवलं जातं, मग कोणालाच सहभागी व्हायला संधी भेटत नाही आणि मग त्रास व्हायला लागला का सगळे म्हणतात बंद करा, असं नको व्हायला. ठीक आहे, आता एक लक्षात घ्या मित्रांनो, तुम्ही काय केलं, या 5, 1, 2, 3, 4, 5 संख्यांची बेरीज केली, भागिले 5 केलं, बरोबर. म्हणजे तुम्हाला सर्वसाधारणपणे याच जर कॅल्क्युलेट केलं तर 1 मिनिट तुमचा गेलेला आहे, बरोबर, 1 किंवा 1 पेक्षा जास्त गेलेला आहे. आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला जेवढा वेळ आहे की नाही, त्या सर्वसाधारण 1 प्रश्नासाठी 1 मिनिट आपल्याकडे आहे. आता काय होतं, गणितामध्ये सोपे प्रश्न आपण प्रत्येक प्रश्नाला 1 मिनिट घेतलं का, काही प्रश्न 2 मिनिटं घेतात, 3 मिनिटं घेतात, मग घ्या, मग कसं वेळेचं मॅनेजमेंट बसवायचं, त्यासाठी तर हे तास आहेत. आपण त्यातल्या शॉर्टकट्स कसे लक्षात ठेवायचे ते गोष्ट लक्षात ठेवा. आता तुम्ही जर बारकाईने या संख्यांकडे पाहिलं, बघा मी मागच्या वेळेस सांगितलं का, जो विद्यार्थी योग्य उत्तर काढतो तो फक्त पास होतो, आणि जो विद्यार्थी बाकीचे 3 पर्याय का नाहीत हे ज्याला कन्फर्म सांगता येतो तोच विद्यार्थी मेरिटला येतो. मग आपल्याला मेरिटला यायचंय, त्यामुळे बाकीचे का नाही हे पण आपल्या लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे, तर या ठिकाणी संख्येकडे पाहिल्यानंतर आपल्या डोक्यातली गणित जरा फास्ट चालली पाहिजेत. काय होते, 27 आणि 36, 36, 45, 45, 54, 54, 63, लक्षात घ्या, 9 ने संख्या वाढत चालली आहे, 9, 9 ने. आणि ज्या वेळेस संख्या ठराविक पद्धतीने वाढत जाते त्यावेळेस त्याची सरासरी त्याच पद्धतीने वाढते. म्हणजे आपण पाहिलं का, 3, 5, 7 या संख्यांची बेरीज है की नाही, ती असेल तर त्याचं सरासरी काय असते, तर मधली संख्या असते. मग पहिल्या पहिल्या तुम्हाला ही मधली संख्या सांगता आलं पाहिजे की बाबा यामध्ये 9 चा फरक आहे, म्हणजे याच्यातली ही मधली संख्या येणार आहे. ओके, म्हणजे फार झालं तर 20 सेकंद
सेकंदाचा हा प्रश्न होता की ज्यासाठी आपण 1 मिनिट घेतला, या ठिकाणी आपले 40 सेकंद आपले सेव्ह झाले पाहिजे. ठीक आहे, पुढचा प्रश्न घेऊया. चला स्टार्ट. 2.1 / 3, 7.2 / 5, 3.3 / 5, 2.2 / 3 यांची सरासरी काढा. ज्यावेळेस असे प्रश्न येतात ना, त्यावेळेस बऱ्याच वेळा काय होतं का, मुलांना गोंधळ निर्माण होतो की आता कसं करायचं. छान छान, गुड गुड गुड, व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड, शाबाश. ठीक आहे, थांबा थांबा थांबा. चला, ज्यांना नाही आलं त्यांच्यासाठी आपण घेऊया, ज्यांना आलं त्यांचं उत्तर बरोबर आहे. पहिला पर्याय या ठिकाणी उत्तर आलंय 5.575, पण हे कसं हे आपल्याला काढावं लागेल ना, ज्यांना नाही आलं त्यांच्यासाठी. पहिल्यांदा बारकाईने जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की यांचा छेद दोघांचा सारखा आहे, यांचा छेद दोघांचा सारखा आहे. मग आपण हे दोन दोघांचे जे ज्यांचे छेद सारखे आहेत त्यांच्या आपण बेरजा करून घेऊ शकतो. 1.3 + 2.3 बरोबर, अधिक 7.2 / 5 अधिक 3.3 / 5, हे दोन्ही सारखे सारखे संख्या आहेत, त्यांचं करू शकता. 2 + 6 बरोबर, 2 + 6 = 7. कशा कदा कट पद्धतीने करणार, 2.2 / 7, मग कसं आलं, त्यांची गुणाकार तुम्ही करून घ्या, 9 घ्या बरं का, इथं 9 आहे, 9.1 / 3, 9 आहे. तरी सुद्धा काहींच उत्तर बरोबर आलं, काय केलं कोणाने. ठीक आहे, बघूया. 9 × 27 = 1 = 28, 28 / 3, 3 × 2 = 6, 6 × 2 = 8, 8 × 3 अधिक 7 × 5 = 35, 35 × 2 = 37, 5 अधिक 5 × 3 = 15, 15 × 3 = 18. ओके, त्या दोघांची बेरीज केली छेद सारखा आहे, बेरीज केली किती आली, 36, 36 × 3 अधिक यांची बेरीज किती, 8 × 7 = 15 म्हणजे 55, 55 × 5, 3 × 3 = 3, 3 × 2 = 6, 5 × 5 = 5, 5 × 5 = 5, म्हणजे 12 + 11 बरोबर, 12 + 11 किती, 23, 23 × 4, 4 संख्या आहेत ना, बेरीज किती आली, 23 × 1, 2, 3, 4 × 4 म्हणजे उत्तर आलं 5.75. तसं 4 × 4 = 25, भागाकार तुम्ही करू शकता. ओके, दिसतंय सगळ्यांना, स्क्रीनवर तुम्ही दिसलं तर सर मला सांगा. पुन्हा एकदा लक्षात घ्या काय करायचंय, तर सारखे छेद असणाऱ्या संख्या शेजारी घेतल्या त्यांचा आपण पूर्णांक युक्त संख्याचं अंश अधिक अपूर्णांकात रूपांतर करणे हे 5वीला शिकलोय, आणि मात्र ते क्रमाने जुळवून घ्या, उत्तर सोडवते. चला पुढचा प्रश्न आपण घेऊया. चला सोडवायला लागा. 12 संख्यांची सरासरी 20 आहे, त्यात 20 ही संख्या मिळवली तर सर्व संख्यांची सरासरी किती येईल. जरा स्पीडली सोडवा. काय होतं बरं का, एका या ठिकाणी काही जण नुसतं पाहून उत्तर एकाने दिलं का, जोपर्यंत पहिला देत नाही तोपर्यंत सगळे वाट बघतात आणि मग द्यायला लागल्यावर असं काही करत असतील तर ते चुकीचं. अर्थात तुम्ही सगळे हुशार विद्यार्थी आहात, तुम्ही तसं करत नाही हे नक्की आहे. ठीक आहे, चला हुशार मुलांसाठीच हा तास त्यामुळे लक्षात येईल. बघा काय सांगितलंय, बंद करा, थांबा थांबा थांबा, ज्यांना नाही आलं त्यांच्यासाठी आपण सोडूया आणि पुढे चालूया. थांबा, ओके थांबले. ठीक आहे, 12 संख्यांची सरासरी
20 आहे, संख्या किती आहेत 12, सरासरी किती आहे 20 आहे, त्यात 20 ही संख्या मिळवली मिळवली तर त्या संख्येची सरासरी किती, साधं सोपं गणित आहे, 12 संख्या आहेत त्याची सरासरी 20 आहे, यांची आपण सरासरी काढून घेऊया, यांची बेरीज किती येते ते आपल्याला लक्षात येईल, हा 20 दुणे 40, त्याला 4 20 1 20 4 24, बरोबर 240 आली, बघा म्हणजे ही किती आली 240, 12 संख्यांची सरासरी 240 आली, त्यात 20 मिळवले म्हणजे 240 अधिक 20 किती झाले 260 झाले, तर त्या सर्व संख्यांची सरासरी किती येईल, आता भागिले 12 नाही करायचंय, ही 20 1 त्याच्यामध्ये आपण ऍड केली आहे म्हणजे भागिले किती करावा लागणार आहे 13 करावा लागणार, लक्षात घ्या सोपा आहे, यांचा दोघांचा गुणाकार केला आपल्याकडून चूक होण्याची शक्यता आहे, इथं पुन्हा 12 नेच भागलं जाण्याची शक्यता आहे, मग त्यावेळेस चूक होऊ शकतं, ओके 13 13 13 2 26 0 म्हणजे यांची सरासरी येते 20, बरोबर आहे, सरासरी किती येते 20, ठीक आहे, आणखी एक वेगळ्या स्वरूपाचा प्रश्न आहे, चला आपल्या समोर प्रश्न येतोय, 5 झाडांची उंची अनुक्रमे 3.25 मीटर मीटर हे लक्षात घ्यायचं, मीटर मध्ये सगळे दिले का एखादे सेंटीमीटर मध्ये वगैरे आहे, 2.27 2.50 3.43 मीटर आहे आणि 2.15 मीटर आहे, तर प्रत्येक झाडाची सरासरी, हा बोला सर थोडं अस्पष्ट दिसतंय, थोडस ब्लर होते का, ब्लर होतंय थोडं, एक मिनिट बघा बर काय बदल झालाय, नाही तसंच दिसतंय, झालं का सर बघा बर वैभव सर, हो आता दिसतंय सर, ओके ओके नेट परत झालंय ब्लर, आता नाही तसंच आहे, तसंच आहे, त्या मुलांची उत्तर होते येतात म्हणजे दिसतंय त्यांना, तर मुलांनी बघा बरं कोणाला मेसेज टाका, दिसत दिसतंय का नाही, दिसत नाही, ब्लर दिसतंय, नाही दिसत कस, नाही सर ब्लरच दिसतंय थोडं, सेटिंग बरोबर आहे, सेटिंग तर बरोबर आहे ते, पण त्याला ब्लरला आता काय ऑप्शन नाही, दोन्ही नेट वेगळे वेगळे दोन्ही लावून बोलू, दोन्ही एअरटेल
सर स्क्रीन सेट करता है विद्यार्थी मित्रांनी कोणी लेफ्ट व्हायचं नाही सर्वांना विनंती आहे सर स्क्रीन सेट करत आहे कोणी लेफ्ट व्हायचं नाही वैभव सर हाँ बोला सर दिसतंय का आता काही हाँ दिसतंय आता ओके ओके ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो ओके दिसतंय पण तरी सुद्धा जर आता मध्ये पुन्हा ब्लर झालं तर मी प्रश्न वाचत घेतो कारण उदाहरणच आपल्याला सोडवायचे त्याचे क्ल्यू तर आपले सर्व देऊन झालेले आहेत त्यामुळं अडचण येणार नाही ओके आपण टाइमपास न करता आपण जाऊया याच्याकडे याचं उत्तर बऱ्याच जणांनी आपल्याला दिलेलं आहे अनुक्रमे त्यांची बेरीज करून आपल्याला हे सोडवायचं होतं या ठिकाणी यांची जर तुम्ही सरळ संख्या लिहून म्हणजे 270 अधिक 271 अधिक 372 अधिक 272 या पद्धतीने जर त्यांची बेरीज केली तर याची बेरीज येते 1360 दोन दशांश चिन्ह आहेत म्हणून दोन दशांश चिन्ह दिलं 13.60 अपॉन त्या संख्या आहेत 5 1 2 3 4 5 अपॉन 5 जर या ठिकाणी केलं तर याचं उत्तर येते 2.72 बरोबर म्हणजे या ठिकाणी याचं उत्तर पर्याय 4 आहे. बऱ्याच जणांनी उत्तर दिली होती प्रश्न बऱ्याच जणांपर्यंत पोहोचलेला होता थोडस मध्ये व्यस्त या ठिकाणी व्यत्यय आला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. आता बघा जरा बारकाईने 10वीचा निकाल लागलाय त्याच याच्यावरती आपण एक प्रश्न घेतलाय. मनालीला इयत्ता 10वीच्या परीक्षेत गणित सोडून मी प्रश्न लक्षात घ्या इतर 5 विषयात सरासरी 62 गुण आहे 62 गुण मिळाले आहे गणितासह 6 विषयांची सरासरी 65 आहे असल्यास तिला गणितात किती गुण मिळालेले आहे. चला तुम्हाला वेळ देतोय 2 मिनिटाचा बघूया किती जणांना सोडवता येतं. सोडवा प्रश्न पुन्हा एकदा मी वाचतो. मनालीला इयत्ता 10वीच्या परीक्षेत गणित सोडून इतर 5 विषयात सरासरी 62 गुण मिळाले आहेत गणितासह 6 विषयांची सरासरी 65 असल्यास तिला गणितात किती गुण मिळाले आहेत. तीन दोन एक चार सगळेच पर्याय लिहिताय का. गुड 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 ठीक आहे प्राचीच बरोबर आहे शाबाश. तीन तीन पर्याय वाले बऱ्याच जणांनी 3 आणि 2 उत्तर दिले ठीक आहे. थांबा 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 बरोबर आलेल्याचं अभिनंदन ज्यांचं चुकलं त्यांच्यासाठी आपण सोडूया. बघा काय सांगितलंय ते पहिल्या प्रश्नामध्ये मी समजून घ्या. एक वाला थांबा पर्याय द्यायचं थांबवा ओके. मनालीला 10वीच्या परीक्षेत गणित सोडून 5 विषयात सरासरी 62 गुण मिळाले म्हणजे आपल्याला काय माहितीये का त्याचे
पांच विषया गुण अपने माहित बरबर किती एक 62 × 5 विषया गुण किती 5 × 10 = 5 × 30 = 31 बरबर 310 विषया गुण है 6 विषया कि बगा गणित सहाव्या विषय 65 सरासरी दिली है जे 65 × 6 = 6 5 = 30 = 7 4 = 3 6 = 36 37 = 38 = 39 बघा 6 विषयाची सरासरी 390 आहे आणि 5 विषयाची सरासरी 310 आहे 6 विषयाच्या सरासरी मधून 5 विषयाची सरासरी आपण वजा करूया तो पाहिजे की नाही वजाबाकी केली किती आली 80 पर्याय क्रमांक 4 म्हणजे या ठिकाणी बऱ्याच जणांनी जे तिसऱ्याकडे गेले ते कसे गेले हे रँडमली उत्तर काढले त्यांनी है की नाही तर रँडमली काढू नका प्रश्न समजून घ्या प्रश्न आपल्याला काय सांगितलंय मी सुरुवातीलाच म्हटलं का 5 ची सरासरी दिली आहे 6 ची सरासरी दिली आहे आणि मग त्याच्यानंतर 5व्या प्रश्न विषयाचे गुण विचारले अशा पद्धतीचे बऱ्याच वेळा प्रश्न यामागेही विचारलेले आहे चला हा एक वेगळ्या स्वरूपाचा प्रश्न आहे थोडा जरा ज्याला आपण लेंदी प्रश्न म्हणतो ना लेंदी प्रश्न म्हणजे कसं का प्रश्नांचा आकार मोठा असतो प्रश्नांमध्ये गोंधळ तयार केलेला असतो आणि मग आपल्या मनात आणखी मोठा गोंधळ होतो ना आपण अडचणी देतो बघा हा प्रश्न आहे तुमच्या समोर 7 मुलींचे वय 1 + 7 1 + 5 1 + 3 1 + 1 1 - 1 1 - 3 1 - 5 अशी आहे तर त्यांचे सरासरी वय किती काढा जरा फास्ट करा आपल्याला आणखी प्रश्न आपले झाले पाहिजे चला थांबूया नाही दिले बऱ्याच जणांनी उत्तर नाही येत आहे ठीक आहे काय करायचं ते बघूया थोडा वेगळा प्रश्न आल्यामुळे थोडीशी अडचण येऊ शकेल बघा काही एक गडबडायची गरज नाहीये साधा सोपा आणि सरळ प्रश्न आहे परंतु आपल्याकडे होऊन काय जातं की ह्या प्रश्नाचं उत्तर नेमकं मी कसं काढू काय करायचंय बघा काही 4 देत आहेत 3 देत आहेत 2 1 ओके ओके थांबा ज्यांनी 1 काढलं त्याला बराच वेळ लागलाय पण त्याचा अभिनंदन उत्तर बरोबर काढलेलं आपण बेरीज करायची क्रमाने लिहून घ्यायची बरोबर आणि भागिले किती संख्या आहेत 1 2 3 4 5 6 7 भागिले 7 करायचं एवढं तर तुम्हाला माहिती आहे म्हणून आपण याची सरासरी काढताना काय करणार आहे भागिले 7 माहिती यांची बेरीज करायची एक्स किती आहेत 1 2 3 4 5 6 7 एक्स आहेत 7 एक्स आहेत बरोबर अधिक आता तुम्ही अधिक अधिकची बेरीज करून घ्या त्यातून वजा करा बघा अधिक 7 7 5 12 12 3 15 15 1 16 बघा हे अधिक 16 झाले अधिक 16 वजा वाले करूया 1 - 1 3 - 4 - 5 किती झाले -4 - 5 - 9 बरोबर किती 16 मधून क्रमसंख्यांचा बरोबर आहे -5 - 3 - 1 5 × 3 = 8 × 1 = 9 बरोबर -9 यांची किती येईल वजा बाकी +16 - 9 = 7 +7 येईल म्हणजे इथे येईल 7 बरोबर आता यांचा जर आपण सोडवायला गेलो कसं करावं लागणार आहे हा एक्स कॉमन जर केलं तर काय येईल x + 1 उत्तर काही बदललं नाही हा 7x बरोबर गुणाकारात टाकले आपण 7x + 7 = 7 तसंच आहे काही बदल केलेला नाही √7 बरोबर 7 ला 7 गेला उत्तर राहिलं x + 1 पर्याय क्रमांक 1 गोंधळात पडायची गरज नाहीये जर तुम्ही अशा नाहीच तुमचं लक्षात येत वेळ येत असेल तर असं करा x + 5 असं एका खाली एक लिहा तरी चालेल x - 1 x - 3 x - 5 मात्र तेव्हा यांची बेरीज 16
आणि यांची 9 बरोबर. तुम्ही हे जर बरोबर आलं तर पुढे तुम्हाला येणार अडचण. ठीक आहे, पुढचा प्रश्न घेऊया. थोडासा वेगळा प्रश्न आहे, दिसतंय नसेल दिसत तर मी वाचतो, लक्षात घ्या. जर एम आणि एन ची सरासरी 20 आहे, मी प्रश्न आहे ना लिहिताना जरा माझ्या सुईनी लिहिलाय, परंतु पेपरमध्ये असा येत नाही, पेपरमध्ये मिक्स सगळा असल्यामुळे आपला आणखी गोंधळ वाटतो. बघा नीट लक्ष द्या, एम आणि एन ची सरासरी 20 आहे, एन आणि वाय ची सरासरी 25 आहे, एम एन आणि वाय ची सरासरी 23 आहे, तर एम आणि वाय ची सरासरी किती? वाचूनच गोंधळ होतोय ना, नाही लक्षात आलं? बघा बरं, काय येत आहे नाही. ओके थांबा थांबा, आपल्याकडे वेळ कमी आहे, आपल्याकडे वेळ कमी आहे, त्यामुळे आपण सोडून घेऊया. काय करायचंय, मुळात आपण एम आणि एन इथं जर मुलांची नावं दिली असती ना तर अजून थोडं सोपं गेलं असतं समजायला, परंतु ज्या वेळेस एक्स वाय किंवा असे अक्षरं दिलेली असतात ना त्यावेळेस आपला थोडा गोंधळ होतो. त्यामुळे काय करायचंय, जी माहिती दिली ती माहिती आधी सोडून घ्यायची. काय म्हटलंय, एम आणि एन ची सरासरी 20 आहे बरोबर, आपण काय करणार आहे एम अधिक एन याची सरासरी 20 आहे ना, म्हणजे भागिले 2 केलं तर किती आलं, 20 आलं, असं माहिती सांगितलं. आपण माहिती जी दिली ती लिहून घेऊया, एन आणि एन ची सरासरी 25 आहे बरोबर, एन आणि वाय म्हणजे एन अधिक वाय भागिले 2 किती आहे, 25 आहे. तिसरी माहिती काय दिली आहे, तर एम एन आणि वाय ची सरासरी म्हणजे एम अधिक एन अधिक वाय आपण 3 आहेत ना, यांची सरासरी किती आहे, 23 आहे. जी माहिती दिली आपण ती माहिती आपण सोडवली, माहिती आपण अंकात याच्या स्वरूपामध्ये आपण लिहू. मग आता एम आणि एन ची बेरीज किती असेल ही काढता येईल आपल्याला बरोबर. एम अधिक एन हे 2 इकडे गेले तर काय होईल, 20 गुणिले 2 म्हणजे एम अधिक एन ची बेरीज 40 आहे बरोबर. मग एन आणि वाय ची बेरीज पण आपल्याला काढता येईल, एन अधिक वाय बरोबर 25 गुणिले 2 म्हणजे एन अधिक वाय ची बेरीज आहे 50 आहे. तसच ह्या तिघांची बेरीज आपल्याला काढता येईल, एम अधिक एन अधिक वाय बरोबर 23 गुणिले 3 म्हणजे हे उत्तर आलं 69. ठीक आहे, आता एका संख्येची आपल्याला उत्तर काढायची. ठीक आहे, आता इथं बघा एम आणि एन ची 40 दिली आहे बरोबर. मग जर आपण ह्या एम आणि एन ची बेरीज 40 इथं घातली, 40 अधिक वाय बरोबर, तर काय होईल, हा 40 इकडे वजात गेला तर वाय बरोबर 69 वजा 40 म्हणजे काय आलं, वाय बरोबर आलं 29 बरोबर. मग आता या ठिकाणी आपल्याला वाय चे उत्तर माहिती आहे, एम एन चे मिळालेलं आहे, मग आपण एकेकाचे उत्तर आपण एकेकाचे आपण काढूया बरोबर. इथं आपल्याला काय काय माहिती दिली आहे त्या पद्धतीने आपल्याला काढावं लागेल. चला म्हणून वाय ची किंमत आपण काढूया, वाय ची किंमत किती, वाय ची किंमत काढायची, वाय ची किंमत 29 आलेली आहे आपल्याकडे, काढलं आपण बरोबर. कसं काढलं ते याच्यामध्ये किंमत घालून काढलं, वाय ची किंमत आली 29. आता एन ची किंमत काढूया, एन बरोबर. आता इथं एन आणि वाय दिलंय म्हणजे एन अधिक वाय ची किंमत माहिती आहे 29 50 बरोबर. एन बरोबर 29 वजात गेले म्हणजे 50 वजा 29 म्हणजे एन बरोबर आलं 21. ठीक आहे, आता काय राहिलं, एम राहिलं बरोबर. मग इथं आपल्याला घालावं लागणार आहे एम अधिक एन अधिक वाय बरोबर या ठिकाणी 69. इथं तुम्ही घालू शकता एन ची किंमत, किंवा आपल्याला एन इथं पण काढता येईल, एम अधिक एन बरोबर 40 आहे बरोबर आहे, एन ची किंमत आपल्याला माहित झाली आहे 21, तर एम अधिक 21 बरोबर 40. मग एम बरोबर
चाळीस वजा एकवीस किती आलं, तर एम ची किंमत आली एकोणवीस. बरोबर. आता आपल्याला वाय माहिती आहे, एम माहिती आहे, एन माहिती आहे, तिन्ही माहीत झाले. आता आपल्याला प्रश्नाकडे जायचंय, तर एम आणि वाय ची सरासरी किती. एम किती आहे, एम आपला आला एकोणवीस, इथं मी लिहितो डायरेक्ट, अधिक वाय किती आला एकोणतीस, आणि यांची सरासरी विचारली म्हणजे या दोघांची आपल्याला काय करावं लागणार आहे, बेरीज. किती बेरीज, अठ्ठेचाळीस भागिले दोन म्हणजे बेदोने चार बेचूक आठ, तर काय होते चोवीस. ठीक आहे, थोडं जरा प्रश्नाच स्वरूप लेंदी आहे, थोडा मोठा दिलेला आहे, परंतु अवघड असं काही नाही, समजून जर घेतलं आणि बारकाईने जर वाचलं तर आपल्याला ह्या प्रश्नाची उत्तरं इझिली सोडवता येतात. पुढचा प्रश्न बघूया. एका स्कूटरने पहिल्या चार तासात अनुक्रमे 15.5 किलोमीटर म्हणजे 15.5 किलोमीटर, 22 किलोमीटर, 18.5 किलोमीटर आणि 20 किलोमीटर अंतर कापले. बघा, चार तासाचं दिलंय, चार तासाचं डायरेक्ट त्यांचं अंतर दिलंय. जर स्कूटर सरासरी, इथं मात्र सरासरी वेग दिलाय, आता सरासरी वेग 18 किलोमीटर असेल तर त्या पाचव्या तासात त्यांनी किती अंतर कापलं. पाचव्या तासाचं अंतर आपल्याला विचारलेलं आहे, तर पाचव्या तासाचं अंतर आपल्याला काढायचंय. मग आता यासाठी आपल्याला चार माहिती आहे, त्यांची बेरीज आपण करून घेऊया. बेरीज 15.5, 22.0, 18.5 आणि 20.0. बेरीज करा, किती इन बेरीज यांची, तर यांची बेरीज येते 76. बेरीज करतो. आता हे चार तासांचा आपल्याला दिलेला आहे, बरोबर. मग आपण काय केलंय, 76 अधिक एक तासाचा दिलेला नाही, तो एक्स म्हणूया, म्हणजे झालं की नाही पाच तास, पाच तासाचं झालं. आणि त्याचं पाच तास भागिले पाच करूया, यांची सरासरी आपल्याला दिलेली आहे 18. बघा काय, जर स्कूटर सरासरी ताशी 18 किलोमीटरने वेगाने गेले, बघा आता आपल्याला 76 या चारची बेरीज आहे अधिक एक्स पाचवा तास भागिले पाच 18 येते. मग आपल्याला काय करावं लागेल, तर याचं उत्तर आपल्याला काढण्यासाठी काय करावं लागणार आहे बघूया. आपण सूर्याच्या खाली हे पाच इकडे जर गेले तर 76 अधिक एक्स बरोबर 18 गुणिले 5 काय येईल 90. बरोबर, 76 एक्स 90, हा 76 वजात घेतलं तर 90 वजा 76 एक्स बरोबर काय आलं 14, म्हणजे ताशी 14 किलोमीटर त्याचं उत्तर आहे. ठीक आहे, बघा काय विचारलंय, काय चार तासातलं अंतर दिलंय आणि पाचव्या तासाची सरासरी वेग दिलाय, त्यावरून त्या पाचव्या तासात त्यांनी कापलेलं अंतर विचारलं. प्रश्न काय विचारलाय हे जर समजून घेतलं तर सोपं आहे. ओके, पुढचा एक प्रश्न आहे. तीन संख्यांची सरासरी 48 आहे, आपल्याला तीन संख्यांची सरासरी दिलेली आहे 48 आहे. दुसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा 8 मोठी आहे. बघा, वाचत असताना काही गोष्टी आपल्याला या ठिकाणी बारकाईने बघायचं आहे. तीन संख्या दिलेल्या आहेत, बरोबर, आपल्या समोर तीन संख्या पाहिजे, एक संख्या, दुसरी संख्या, तिसरी संख्या, बरोबर. मग आता काय सांगितलंय ते जरा बघा, तीन संख्यांची सरासरी 48 आहे, म्हणजे या तिघांची बेरीज काय आहे 48 आहे, बेरीज भागिले दोन, बरोबर, तीन, अशा पद्धतीने आपल्याला दिलेलं आहे. मग आता आपल्याला काय करायचंय, ह्या संख्या कोणत्या आहेत त्या काढायच्या. बरं, कसं काढणार, पहिली संख्या काय म्हटलंय, दुसरी संख्या पहिल्यापेक्षा 8 पहिल्या संख्येपेक्षा 8 मोठी आहे. दुसरी संख्या काय सांगितली, 8 मोठी सांगितली, म्हणजे पहिली काय, 8 लहान आहे, लक्षात आलं का. ही जर आपण एक्स मानलं तर ही काय होईल, 8 लहान आहे ना, म्हणजे बरोबर नाही, म्हणजे पहिल्यापेक्षा दुसरी 8 मोठीच आहे.
व तिसऱ्या संख्येपेक्षा 14 ने लहान आहे, म्हणजे हीच संख्या काय झाली 14 ने लहान, म्हणजे एक्स वजा एक्स लहान आहे म्हणजे ही मोठी झाली ना, एक्स अधिक 14। बघा बारकाने नीट समजून घेऊया, तीन संख्यांची सरासरी 48 आहे, दुसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा 8 ने मोठी आहे, पहिल्या संख्येपेक्षा 8 ने मोठी आहे, बरोबर आहे हा, म्हणजेच पहिली दुसरीपेक्षा 8 ने लहान आहे, तिसऱ्या संख्येपेक्षा 14 ने लहान आहे, तिसरी संख्या आहे त्यापेक्षा 14 ने, म्हणजे याच्यापेक्षा 8 ने, बरोबर, आणि 8 6 14 बरोबर। या ठिकाणी ह्या पद्धतीने आपल्याला ही लिहून घ्यायचं आहे, तीन संख्या जर ठरवल्या तर मग आपल्याला सोडा त्या ठिकाणी उत्तर काढायला सोपं जाईल। काय मिळाले, एक्स वजा 8 अधिक एक्स अधिक एक्स अधिक 14। आता तुम्हाला या ठिकाणी उत्तर काढायला सोपं जाईल, 1 2 3 x आहेत, 3 x 14 हे अधिक 14 आहेत, त्यातून वजा 8 गेले, किती राहिले 6, म्हणजे बरोबर 3 48, सरासरी भागिले 3 होतं ना, हे 3 आपण तिकडे घेऊन गेलो तर काय येईल, 3x 6 बरोबर 48 × 3। मग यांचा या ठिकाणी गुणाकार जर तुम्ही करून घेतलं तर काय मिळेल, हा एक्स पुन्हा इकडे जावा लागेल, इकडे घेऊ आपण, काय मिळालं होतं, 3x 6 बरोबर 48 × 3। मग 3x बरोबर यांचा गुणाकार काय येईल, 144 वजा 6, म्हणजे 3x बरोबर 138, हे 3 इकडं खाली आणले तर एक्स बरोबर 138/3, याचं उत्तर येते 46, बरोबर। मग आता हे काय आहे, एक्स 46 मिळालं आपल्याला, एक्स 46 मिळाले, हा एक्स किती मिळालं 46। प्रश्न बघा बरं का, पर्यायात उत्तर बऱ्याच 46 एक नंबरलाच दिलंय, आपण हा एक नंबर पर्याय लिहून मोकळा होणार तर इथं ते नाही करायचं आहे, इथं काय विचारलंय आपल्याला, काय विचारलंय ते बघा, तिसऱ्या संख्येपेक्षा 14 ने मोठी आहे तर ती तिसरी संख्या कोणती, बरोबर, ही एक्स आपल्याला मिळाली आहे 14 ने मोठी, म्हणजे आपल्याला 46 + 14 करायचं आहे, याचं उत्तर येते 60, म्हणजे पर्याय क्रमांक 2। बघा असं घुमवून फिरून कधी कधी प्रश्न आपल्यासमोर मांडलेले असतात, ते प्रश्न आपल्याला बारकाईने वाचून ते सोडवायचे असतात। चला एक शेवटचं उदाहरण आपण घेऊया, सुनील रावाची 12 महिन्याची बचत सरासरी 15,500 रुपये आहे आणि 11 महिन्याची सरासरी बचत 1,52,500 रुपये आहे, तर त्यांनी 12व्या महिन्यात किती बचत केली, 12व्या महिन्यात किती बचत केली, बघा बरं का काय म्हटलंय, पहिल्यांदा 12 महिन्याची बचत, मग किती दिले सरासरी 15,500 दिले गुणिले 12 किती येतं 1,86,000। 11 महिन्याची काय दिली आहे 15,250 आहे, बरं काय 15,250 गुणिले 11 महिन्याची, यांचा जर आपण गुणाकार करून घेतला तर काय येते 1,67,750, हे दोन्ही आपल्याला मिळालं आहे आणि तर त्याच्या 12 महिन्याची, या दोघांची जर वजाबाकी तुम्ही केली, दोघांची वजाबाकी जर केली तर उत्तर आपल्याला मिळतं 18,250 रुपये, तर या ठिकाणी 18,250 उत्तर आहे। ओके, आणखी काही प्रश्न आपल्यासमोर सरासरीचे वगैरे आहेत, परंतु एक वेगळा प्रकारचा प्रश्न राहिला आहे तो जर आपण घेऊन टाकूया म्हणजे आपल्याला थांबायला अडचण नाही। बघा प्रश्न असा आहे, 2 3 3 4 या प्रमाणात असलेल्या मोठ्यात मोठ्या 2 अंकी 3 संख्यांची सरासरी किती,
बरं का। मग आता या ठिकाणी काय करायचं आहे, एकदम सोपं आहे, ज्यावेळेस प्रमाणात दिलेलं आहे ना, मग प्रमाणात दिलेलं आहे म्हटल्यावर अडचण नाही आहे। प्रमाणात दिलेली आपल्याला उदाहरणं आहेत, अडचण काहीच नाही। कशी? तर या ठिकाणी 96, 72, 69, 75 आहे। या ठिकाणी काय, हे प्रमाणामध्ये मोठी संख्या कोणती आहे, 4 आहे। 4 ने कोणत्या संख्येला भाग जातो बघा, 4 ने कोणत्या संख्येला भाग जाईल, तर आपण या ठिकाणी सर्वसाधारण 96 ला भाग जातं हे लक्षात तुमच्या येईल। तर मग त्या ठिकाणी 4 ने पूर्ण संख्येला भाग गेला, किती आलं, 96, म्हणजे आपल्याला तिसरी संख्या 96 मिळालेली आहे। मग आता हा प्रमाण किती आहे, 4, मग याला भागिले 4 करा, तुमचं काय भेटेल तिथं, 24 उत्तर येईल। म्हणजे थोडक्यात 24 गुणिले 4, 96 मिळालं। मग आता 24 गुणिले 3 करा, काय येईल, 24 गुणिले 3, 72 येईल। 2 करा, 24 गुणिले 2, 48। म्हणजे ह्या 3 संख्या आहेत त्या, ह्या प्रमाणात मोठ्यात मोठी 2 अंकी 3 संख्यांची सरासरी किती। आता हे बघा, ह्या 3 संख्या आल्या, यांची सरासरी विचारली, यांची बेरीज आपल्याला करावं लागेल, आणि बेरीज करून भागिले 3, म्हणजे 48 अधिक 72 अधिक 96 भागिले 3 जर तुम्ही त्या ठिकाणी केली तर याची सरासरी येते 72, याचं उत्तर येते 72। अशाच पद्धतीने काहीसे प्रश्न आपल्यासमोर प्रमाणाचे पण येतात। बघा या ठिकाणी 3 आस 4, 4 आस 5, 5 आस 6 या प्रमाणात असलेल्या लहान 4 अंकी संख्यांची सरासरी काढा। ही त्याच पद्धतीने मोठ्या संख्येने कोणत्या संख्येला भाग जातं त्याच्यावरून या 4 संख्या आपल्याला काढायच्या। अशा अनेक प्रश्न आपल्याला सरासरीवर विचारलेले असतात। आज आपण जवळपास 16-17 प्रश्न या ठिकाणी घेतले, आपल्याला वेळही आपला झालेला आहे। तर या ठिकाणी जर या संदर्भात काही प्रश्नांची अडचण असेल, एखादा प्रश्न समजला नसेल, किंवा आणखी काही या सरासरीवरचे प्रश्न आहेत सर, याच्यावरती आणखी काही क्लू आवश्यक असतील तर आपण चॅट बॉक्समध्ये टाकलं, किंवा मी माझ्या सुरुवातीला नंबरही आपल्याला शेअर केला होता तर त्या नंबरवरही आपण या ठिकाणी विचारू शकता। पुन्हा एकदा आपण नंबर घेऊ शकता आणि यावरचे प्रश्न आपण विचारू शकता, काय अडचण असेल पालक पण विचारू शकतात, विद्यार्थी पण विचारू शकतात। आज या ठिकाणी आजच्या या तासिकेचं मला संधी दिल्याबद्दल जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे मी आभार मानतो, धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो, धन्यवाद। खूप खूप धन्यवाद राठोड सर। राठोड सरांनी आज आपल्याला गणित विषयांतर्गतील, हा सर, खूप खूप धन्यवाद सर, आवाज येतोय सर, वैभव सर, मनपूर्वक धन्यवाद। आज आपल्याला आदरणीय संजय राठोड सर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोलारवाडी तालुका राहता, हा येतोय येतोय, माझा येतोय, येतोय आवाज, येतोय बोला, आवाज येत नाही, येतोय येतोय बोला। हा, आज आपल्याला आदरणीय संजय राठोड सर यांनी गणित विषय अंतर्गत भूमिती या घटकातील सरासरी या टॉपिक याचा भारांश, 2% कंपल्सरी एक प्रश्न परीक्षेला येणार, हमकास 2 गुण मिळून देणार। ओके मित्रांनो, या ठिकाणी टेक्निकल काहीतरी इश्यू असू शकतो त्यामुळं आवाज येत नाहीये, सर्वांचे धन्यवाद। या ठिकाणी या ही यंत्रणा राबवण्यासाठी कार्य करणारे तंत्रस्नेही शिक्षकांचेही या ठिकाणी धन्यवाद। आज आपल्याबरोबर वैभव सर होते, वैभव सरांचे विशेष धन्यवाद, राहुल सरांचे धन्यवाद, माननीय गट शिक्षण अधिकारी, जिल्हा परिषद चे शिक्षण अधिकारी, या सर्वांचे धन्यवाद। थांबूया आपण, ओके सर, ओके।